तर आज आपण पाव भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। सुटाने शिमला मिरची आणि फ्लावर ही बारीक कापून घेतलेली आहे। दुसऱ्या कुकरच्या भांड्यामध्ये मी बटाटे उकडायला ठेवणार आहे। तर चल सुरुवातीला मी याच्यामध्ये कुकरमध्ये आलू ठेवले, त्यावरती बटाटे ठेवले आहे उकडायला। थोडं कुकरमध्ये मी आधी पाणी टाकून घेतलंय, नंतर त्याच्यामध्ये बटाटे ठेवले आणि दुसऱ्या भांड्यामध्ये मी शिमला मिरची वॉट करून घेऊन याच्यामध्ये आपण आता कुकरच्या 3 शिट्या मारून घेऊया कुकरमध्ये शिजायला टाकून। तर आपली भाजी ही छान शिजली आहे आणि आपले बटाटे पण शिजले आहेत, ते मी सोलून घेतले आहेत। तर ते आता आपण बारीक करून घेऊया। तर आपण आता हा बारीक केलेले बटाटे त्याच्यामध्ये टाकून परत एकत्र एकजीव करून घेऊया। आधी आपण भाज्या शिजवल्या होत्या, त्या बारीक करून घेतल्या आणि बटाटे सुद्धा बारीक केले। आता परत आपण हे एकत्र सगळं टाकूया आणि बारीक करून घेऊया। उकडलेले बटाटे आणि भाज्या ह्या एकजीव करून घेतल्या आहे सर्व एकत्र। अद्रक लसूणची पेस्ट तयार केली आहे। सुहाना पावभाजी मसाला आहे, थोडी हळद, मीठ, लाल तिखट चवीनुसार, जिरे, बारीक कापलेला टमाटर, बारीक कापलेला कांदा आणि बारीक कापलेला कोथिंबीर, सगळं आपलं साहित्य आपण पावभाजीचं तयार करून घेतले आहे। तेल गरम करायला ठेवले आहे। तर आपण यामध्ये जिरं टाकून बघूया की आपलं तेल झालं आहे की नाही। तर आपलं तेल हे छान झाले आहे। तर यामध्ये आपण बारीक कापलेला कांदा टाकूया। यामध्ये कांदा खूप मोठा खूप सारा लागतो कारण पावभाजी ही कांद्यावरच अवलंबून असते। जर एवढा कांदा आपण टाकू तेव्हा त्याचं पावभाजीचं टेक्स्चर हे खूप छान येतं। तर आधी 2-3 मिनिट आपण ब्राऊन होईपर्यंत कांदा भाजून घेऊया। तर आपला कांदा हा छान झाला आहे। तर यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकूया। ही 2-3 मिनिट होऊ देऊया छान। आणि अदरक लसूणची पेस्ट ही छान झाली आहे। तर यामध्ये आपण आता टमाटर घालूया। टमाटर पण खूप छान होऊ देऊ। खूप छान झाले आहे। तर यामध्ये आपण मसाला आणि हे सगळं याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। तर मी या सगळ्यामध्ये घरी केलेलं तूप घालत आहे। तुम्हाला लागेल तर तुम्ही यामध्ये बटर सुद्धा टाकू शकता। आपला मसाला खूप छान शिजला आहे आपण बघू शकता आणि याला बाजूनी तेल सुद्धा सुटले आहे। तर यामध्ये आपण बटाटे आणि मिक्स केलेल्या भाज्या सर्व यामध्ये टाकूया। Thank you.
बघा आपलं हे सर्व आता मिक्स झाले आहे। तर यामध्ये आपण थोडं पाणी घालू। शकता पाव भाजी आपली रेडी झाली आहे। पाव शिकायला घेऊया। ती मी तूप टाकले आहे आणि आता हे पाव आपण भाजून घेऊया। आपले पाव झाले आहे। आता पाव भाजी रेडी झाली आहे। जर मला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि कमेंट मध्ये मला जरूर कळवा।